Hello everyone, welcome all of you. We have studied chapter number first of physics, that is unit and measurement. We cover all topic in this chapter. Okay, आता आपण युनिट आणि मेजरमेंट या चॅप्टरचा स्टडी करत होतो. आपलं तर चॅप्टर पूर्ण झालेलं आहे. आता या लेक्चरच्या शेवटी जो तुमचा सिलेबस आहे, उडूस केलेला सिलेबस तुम्ही टाकलेला आहे. ऍक्च्युअल मी तो आपल्या लेक्चरमध्ये घेतलेलाच नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. हा, लेक्चरच्या लास्टला मी तो सिलेबस टाकलेला आहे. चॅप्टर आपल्या चॅप्टर नंबर फर्स्ट युनिट अँड मेजरमेंट, त्याचे कोणते कोणते पॉईंट आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, चला आपण आज न्यूमेरिकल सॉल्व करूया. ठीक आहे, तर फर्स्ट एक्झाम्पल इज L raised to 1, M raised to 1, T raised to minus 2 is the dimensional formula for ata L raised to 1, M raised to 1, T raised to minus 1 ha kasla dimension formula hai tumhala khali char option dile ahet. velocity hai, acceleration hai, force hai ani work work hai. theek hai, ata baka pan kay karu. L raised to 1, M raised to 1 and T raised to minus 2. आता लेंथ जी आपण लेंथ कशात मेजर करतो, तर आपण लेंथ ही डिस्टन्स मध्ये मेजर करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर एम म्हणजे मास, हा मास घेतला. त्याच्यानंतर टी म्हणजे काय, तुमचा टाइम, या पद्धतीने त्याला लिहून घेतला. ठीक आहे, आता तुमचं डिस्टन्स जे आपण एकाच्यामध्ये मेजर करतो, मीटर मध्ये मेजर करतो. मास जे हे मास आपण कशामध्ये मेजर करतो, किलोग्राम मध्ये मेजर करतो. आणि टाइम जो आहे आपण टाइम कशामध्ये मेजर करतो, सेकंड मध्ये मेजर करतो. म्हणून काय केलं, याला मी सेकंड स्क्वेअर करून घेतला. टाइम स्क्वेअर होता म्हणून काय करून घेतला, मी सेकंड स्क्वेअर करून घेतला. ठीक आहे, आता मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू के जी हे तुमचं कसलं युनिट आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू के जी हे तुमचं कसलं युनिट आहे, तर हे न्यूटनचं युनिट आहे. आणि न्यूटन कसलं युनिट आहे, तर ते फोर्सचं युनिट आहे. इज इट क्लिअर? म्हणून एल एस टू 1, एम एस टू 1 आणि टी एस टू मायनस 2 इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फोर्स. 3 नंबरचा ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. इज दॅट क्लिअर? चलो नेक्स्ट. सेकंड प्रॉब्लेम इज लाइट इयर इज अ युनिट ऑफ, जे ऑप्शन आहे टाइम, मास, डिस्टन्स, ल्युमिनोसिटी. आता बघा, व्हॉट इज टाइम इयर, टाइम इयर म्हणजे काय, द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन इयर इज कॉल्ड ॲज लाईट इयर. ठीक आहे, आपण लाईट इयरने काय मेजर करतो, मग लाईट इयर तुमचं कसलं युनिट आहे, मग डिस्टन्स युनिट आहे. ओके, इज दॅट क्लिअर? आता नेक्स्ट थर्ड नंबरचा प्रॉब्लेम, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल युनिट. तुमच्या खाली चार क्वांटिटी दिल्या आहेत, त्याच्यापैकी कोणती क्वांटिटी ही फंडामेंटल नाही आहे. सेंटीमीटर काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. के जी काय, किलोग्राम, ती पण फंडामेंटल क्वांटिटी आहे. सेंटीग्रेड काय, ती पण तुमची फंडामेंटल क्वांटिटी आहे. बट होल्ड जो आहे ती तुमची फंडामेंटल क्वांटिटी नाही, ती कोणती क्वांटिटी आहे, डिराईव्ह क्वांटिटी आहे. ती काय, तुमची डिराईव्ह क्वांटिटी. येत आहे लक्षात मग, त्यात तिघी जे आहेत सेंटीमीटर, किलोग्राम आणि सेंटीग्रेड, या काय तुमच्या फंडामेंटल, सॉरी हे काय तुमचे फंडामेंटल युनिट आहेत. हे काय तुमचे फंडामेंटल युनिट आहेत, सेंटीमीटर, किलोग्राम आणि सेंटीग्रेड हे काय तुमचे फंडामेंटल युनिट्स आहेत. आणि होल्ड काय तुमचा, डिराईव्ह युनिट आहेत. येते लक्षात मग, आपला क्वेश्चन काय होता, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंडामेंटल युनिट्स. काय आन्सर, मग ऑप्शन नंबर 4 डी, होल्ड. होल्ड काय तुमची
डिराइव यूनिट है. नेक्स्ट प्रॉब्लम इज नेक्स्ट प्रॉब्लम फोर्थ मतलब प्रॉब्लम है तुमचा न्यूक्लियर रेडियस आर हैज अ डिपेंडेंस ऑन अ मास नंबर ए एच आर इज इक्वल टू 1.3 इंटू 10^-16 एरेस टू 1/3 मीटर. हाँ तो तुमचं त्यांनी आर दिलेला आहे फॉर अ न्यूक्लियस ऑफ मास ए दिलेला आहे. ए काय तुमचं मास ऑफ मास नंबर ऑफ न्यूक्लियस. ऑब्टेन द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ आर एक्सप्रेस इन द मीटर. प्रॉब्लेम समजला तर परत सांगतो. न्यूक्लियर रेडियस आर हॅज अ डिपेंडन्स ऑन द मास नंबर ए त्या मास नंबरवर डिपेंड आहे ॲज आर इज इक्वल टू 1.3 इंटू 10^-16 ए 1/3 मीटर. एवढा तुमचा तो आर दिलेला आहे. फॉर अ न्यूक्लियस ऑफ मास नंबर ए काय दिलं तुमचा 125. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. ऑब्टेन द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ आर एक्सप्रेस इन मीटर. आपल्याला आर काय करायचं आहे ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड आपल्याला फाइंड करायचं आहे. सो आता बघा त्याचा सोल्युशन काय तुम्हाला तुम्हाला आर त्यांनी गिव्हनला दिलेला आहे. आर काय दिला आहे 1.3 इंटू 10^-16 बरोबर आहे इंटू ए रेस टू 1/3. बट आपल्याला याची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. याची व्हॅल्यू किती आहे 125. ही काय तुमची याची व्हॅल्यू आहे. देअरफॉर आर इज इक्वल टू काय माता याची व्हॅल्यू काय काय आपण वरती पुट केली. याची व्हॅल्यू काय केली तर आपण व्हॅल्यू पुट केली काय आला म्हटलं बघा 1.3 इंटू 10^-16 इंटू याची व्हॅल्यू किती आहे 125/3 आलं लक्षात मग. आता बट आता 125/3 याला आपण असं लिहू शकतो बरोबर आहे. मग याचीच व्हॅल्यू काय आली तुमची किती आली 5 आली. म्हणून काय केलं विद्यार्थी 5 घेऊन घेतला बरोबर आहे. पुढे काय आलं मग देअरफॉर आर इज इक्वल टू 1.3 इंटू 5 हा काय केला 5 कडे शिफ्ट करून घेतला इंटू 10^-16. आता काय केलं 1.3 इंटू 5 त्यांचं काय केलं मी मल्टिप्लिकेशन केलं त्याचा आन्सर किती आला मग तुमचा 6.5 आला. त्याला 6.5 आला इंटू 10^-16 मीटर एम. आता ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड फाइंड आउट करताना तुमचा एक रूल होता आठवतोय 0.5 तुमचा हा रूल तुम्हाला आठवतोय. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतो ते हा तुमचा त्यांनी एक कंडिशन दिली होती की तुमचा ए जो आहे तुमचा ए जो आहे हा कसा पाहिजे. आता बघा हा तुमचा ए जो आहे हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 पाहिजे होतो आपल्याला. त्यांना नीट लक्षात द्या काय पाहिजे आपल्याला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 अँड आणि एकाचा पाहिजे अजून तुमचा लेस दॅन 5 पाच पेक्षा तो काय पाहिजे कमी पाहिजे. मग आता आपली ही व्हॅल्यू जी 6.5 हिची व्हॅल्यू 6.5 या आपल्या रूलमध्ये बसते का ती व्हॅल्यू बघा बसते का बसत नाहीये.
म्हणून काय केलं मी त्याला हा पॉईंट जो आहे हा पॉईंट काय काढायचा आहे इकडे एक डेसिमल पॉईंट काय करून घेतला मी शिफ्ट करून घेतला लेफ्ट हँड साईडला काय केला म्हटलं मग पॉईंट शिफ्ट केला तुझा काय आला तो 0.65 आला आता बघा आपल्या रूममध्ये सॅटिस्फाईड होतो का 0.65 आता बघा हा 0.65 जो आहे हा तुमचा 0.5 पेक्षा मोठा आहे आहे आणि 5 पेक्षा लहान आहे तर आहे म्हणजे आपल्या तो कंडिशनमध्ये आपण तो बरोबर सॅटिस्फाईड होतोय आता म्हणून काय केलं मग मी हा पॉईंट शिफ्ट करताना त्याला काय केलं मी लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला त्याच्यामुळे काय झाला माहिती त्याच्यामुळे काय झालं 0.65 × 10⁻¹⁵ हा जो पॉईंट शिफ्ट केला होता मी इथला त्याचा त्याच्यामुळे याला काय घेतला मी 10⁻¹⁵ घेतला आलं लक्षात आता ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय आला येतं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मग हा जो आहे याला काय घेतो आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड घेतो तो किती आला मग सो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आला बघा −50 इज दॅट क्लिअर लक्षात आला तुम्हाला प्रॉब्लेम सो नेक्स्ट प्रॉब्लेम 5th प्रॉब्लेम आहे an electron with charge e enter a uniform magnetic field b with a velocity v the velocity is perpendicular to magnetic field the force on a charge e is given by vector f is equal to b b into e into v obtain the dimension of b obtain the dimension of vector b आपल्याला वेक्टर बी चे डायमेन्शन फाइंड आउट करायचे बरोबर येते लक्षात आता बघा काय होतो इथं इलेक्ट्रॉन विथ चार्ज ई हा एंटर होतोय कशामध्ये एंटर करतो तो युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड वेक्टर बी मध्ये काय करतो तो एंटर करतोय त्याची व्हेलॉसिटी काय तुमची वेक्टर व्ही आणि व्हेलॉसिटी ही तुमची परपेंडिक्युलर आहे व्हेलॉसिटी काय तुमची परपेंडिक्युलर आहे त्याच्यासोबत त्याच्या मॅग्नेटिक फील्ड सोबत ठीक आहे ते आपल्याला काय करायचं आता मग आपल्याला वेक्टर बीचे डायमेन्शन काढायचे आहेत ओके आता बघा गिवन तुमचा फॉर्म्युला मी दिलेला आहे वेक्टर एफ इज इक्वल टू बी इंटू ई इंटू व्ही आता इन मॅग्नेट्यूड एफ इज इक्वल टू बी इंटू ई इंटू व्ही देअरफोर आता मला काय फाइंड आउट करायचं आहे मला वेक्टर बीचे डायमेन्शन फाइंड आउट करायचे आहेत बी इज इक्वल टू आता हा ई इंटू व्ही हा इकडे काय मल्टीप्लाय हा इकडे जाऊन काय होऊन जाईल तुमचा या साईडला जाऊन काय होऊन जाईल तो डिवाइड होऊन जाईल काय होऊन जाईल डिवाइड होऊन जाईल देअर फोर काय आलं मध्ये बी इज इक्वल टू एफ अपॉन ई व्ही आला ही टेम कशी घेतली लक्षात आली मग हा तुमचा ई बी जो होता हा काय केला मी इथं काय होता तो मल्टीप्लाय होता म्हणून त्याला काय केलं मी त्या साईडला पाठवून दिलं एफच्या डिनोमिनेटरला पाठवून दिलं म्हणून तो काय झाला मग तो तुमचा डिवाइड होऊन गेला ठीक आहे आता आपण बी म्हणजे काय तुमचं मॅग्नेटिक फील्ड एफ म्हणजे काय तुमचा फोर्स ई म्हणजे काय तुमचा चार्ज इलेक्ट्रिक चार्ज आणि व्ही म्हणजे काय तुमची वेलॉसिटी हे सगळं टर्म लिहून घेतला पहिले ठीक आहे आता डायमेन्शन फाइंड आउट करण्याआधी आता हे जे सगळ्यांचे डायमेन्शन आपण फाइंड आउट केलेले आहेत तर तुम्हाला एकदम परत सांगतो ठीक आहे आपण दुसऱ्या का तिसऱ्या लेक्चरला सगळ्यांचे डायमेन्शन जे आहेत ते आपण फाइंड आउट केले होते आता मला फोर्थचे डायमेन्शन फाइंड आउट करायचे आहेत काय करायचे आहेत फोर्थचे डायमेन्शन मला फाइंड आउट करायचे आहेत काय घेतला मग पहिले मी फोर्स एफ इज इक्वल टू
आता आपण फोर्स कसा काढतो, मास इंटू ऍक्सलरेशन, मास इंटू ऍक्सलरेशन. बघा आठवतं का तुम्हाला आपण फोर्स कसा फाइंड आउट करतो, मास इंटू ऍक्सलरेशन. काय आलं मग मासचे डायमेन्शन काय आलं तुमचे, एम रेस टू वन इंटू ऍक्सलरेशन. डायमेन्शन काय आले आपण ते पण काढलेले होते. टोटल तुम्हाला मी 22 का 23 डायमेन्शन फाइंड आउट करून दिलेले. ते डायरेक्ट काय करायचं लक्षात ठेवा, डायरेक्ट पाठ करून टाका, ते आपल्याला कायम स्वरूपी लागणारच आहे तुम्हाला. ठीक आहे, आता ऍक्सलरेशन डायमेन्शन काय होते, ते एल रेस टू वन एम रेस टू झिरो आणि टी रेस टू मायनस टू हे होते तुमचे ऍक्सलरेशनचे डायमेन्शन. ठीक आहे, आता मग करायला सॉल्व काय आलं मग, एल रेस टू वन एल रेस टू वन एम रेस टू काय येईल, एम रेस टू एम रेस टू वन आणि एम रेस टू झिरो काय येईल, एम रेस टू वन आणि टी रेस टू मायनस टू. चला मग हे काय मिळालं तुमचे, फोर्थचे डायमेन्शन मिळाले. हे काय मिळालं तुमचे, फोर्थचे डायमेन्शन मिळाले. आता चार्ज आपण चार्ज कसा फाइंड आउट करतो, करंट करंट इनटू टाइम. करंट इनटू टाइम, आता करंट चे डायमेन्शन घेताना आपण करंट कशा मेहनत करतो, एक तर तुम्ही ए रेस टू वन घ्या किंवा आय रेस टू वन घ्या, दोघांपैकी काही सिंबल घेतात तरी चालतो. आणि टाइम टाइमचे काय घेतलं म्हणून, टी रेस टू वन. सो आता त्याला काय येईल मग, एल रेस टू झिरो काय येईल आहे का, नाही म्हणून एल रेस टू झिरो. एम पण इथं आहे का, तर नाही एम पण इथं ऍबसेंट आहे. एम रेस टू झिरो टी रेस टू वन आणि ए रेस टू वन हे झाले तुमचे चार्ज चे डायमेन्शन. आता वेलोसिटी वेलोसिटी VE इक्वल टू काय फॉर्मुला तुमचा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो आता डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये मेजर करतो, एल एस टू कशामध्ये मेजर करतो, तुम्ही लेंथमध्ये, म्हणून एल एस टू काय केला आपण, वन घेतला. डिस्प्लेसमेंटसाठी काय घेतला आपण, एल घेतला, एल एस टू वन. आणि टाइमसाठी काय घेतला आपण, टी घेतला, टी रेस टू वन. सो व्ही इज इक्वल टू काय येईल म्हणून, एल रेस टू वन. एम रेस टू तर एम आहे का, अपसेंट आहे ना, एम आहे का इथं, नाही आहे, म्हणून एम रेस टू झिरो. आणि आठ टी वर जाऊन काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल.
टी रेस टू माइनस वन ये तुम्हें तिघांचे डायमेंशन। पहले का मैं फोर्स काड़ला, फोर्स का काड़ला चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज काड़ला, तो त्यानंतर काय काढला वेलोसिटी काढली। बस मग हे सगळे डायमेंशन काय करा हे तुम्हाला आधी फाइंड आउट करून दिलं, तुम्ही एकदा परत आता तुम्हाला रिमाइंड करून दिलं। आता ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा। सो फोर्स काय आपला एल रेस टू वन, एम रेस टू वन, टी रेस टू मायनस टू। आता हे उलट सुलट जर झालं, हे ज्या टर्म्स आहेत एल एम आणि टी च्या टर्म ज्या आहेत ह्या उलट सुलट जरी झाल्या म्हणजे पुढे मागे झाल्या तरी काहीही फरक पडत नाही, ठीक आहे। आता इथे टायपिंग करताना त्यांनी थोडंसं उलटवून घेतलेलं आहे। आपण जो आपला जो फॉर्मॅट होता घ्यायचा तो आपण कशामध्ये घ्यायचो, एल एम टी मध्ये घ्यायचो, पण ते एल एल एम टी हे मागे पुढे जरी झाले तरी काहीही फरक पडत नाही। आता ते टाईप करताना थोडंसं मागे पुढे झालेलं ते, हां काय केलं मग एल रेस टू काय घेतला पहिले वन घेतला, एम रेस टू काय घेतला वन घेतला, टी रेस टू काय घेतला मायनस टू घेतला। हे झाले तुमचे फोर्थचे डायमेन्शन, बरोबर आहे। पुढे काय आहे इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिक चार्जचे डायमेन्शन काय आहेत, एल रेस टू झिरो, एम रेस टू झिरो, टी रेस टू वन आणि ए रेस टू वन। आता इथं ए घेतलेला आहे, तुम्ही इथं आय पण घेऊ शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर वेलॉसिटी, आत्ता वेलॉसिटीचं डायमेन्शन काढलं आपण, काय आहेत ते एल रेस टू वन, एम रेस टू झिरो, टी रेस टू मायनस मायनस वन, ठीक आहे। आता ही वरची टर्म जी आहे एवढं समजला, हे सगळं क्लिअर करून टाकू, ठीक आहे चला। आता पुढे ही वरची टर्म जी फोर्थचे डायमेन्शन तुम्ही ऍज इट इज ठेवले, एम रेस टू वन, एल रेस टू वन, टी रेस टू मायनस टू, डिवाइड बाय, आता बघा इथं काय होतं एम रेस टू झिरो, एम रेस टू झिरो, झिरोची काय झाली ॲडिशन झाली, एम रेस टू झिरो प्लस ती करता झिरो ॲडिशन झाली, हां। पुढे हा एल रेस टू झिरो आणि इथला एल रेस टू वन काय झाला, म्हणतो एल रेस टू झिरो प्लस वन झाला या दोघे टर्म्स, येतं लक्षात। त्याच्यानंतर इथं पुढे याची टर्म आहे का, नाही, म्हणून तुला काय केला फक्त ए रेस टू वन घेऊन घेतला। आता पुढे टी रेस टू वन आणि टी रेस टू मायनस वन काय झाला, तो टी रेस टू वन प्लस इन द ब्रॅकेट मायनस वन, ठीक आहे। आता ही खालची टर्म जी वरची टर्म जी ते आपण ऍज इट इज खाली घेऊन घेतली, आता खालची टर्म जी आपण ती सॉल्व करूया, एम रेस टू झिरो प्लस झिरो किती आला एम रेस टू झिरो आला, एल रेस टू झिरो प्लस वन किती आला एल रेस टू वन आला, ए रेस टू झिरो, ए रेस टू वन ॲज इट इज। आता इथं हा मायनस वन आहे हा प्लस वन आहे, एट दॅट कॅन्सल, दोघी काय होऊन जातील कॅन्सल होऊन जातील, म्हणजे काय उरला फक्त मग तो टी रेस टू झिरो उरला। इज दॅट क्लिअर, त्यांना समजलं। आता नेक्स्ट पुढे, आता हा झिरो, आता ही खालची टर्म जी हे वर जाऊन काय होऊन जाईल ती मायनस होऊन जाईल, बघा एम रेस टू वन मायनस झिरो, हा का एम रेस टू झिरो जो आहे हा वर जाऊन काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल, म्हणून काय घेतलं मी एम रेस टू वन मायनस झिरो, समजला। पुढे हा एल एस टू वन काय होऊन जाईल वर जाऊन मायनस होऊन जाईल, म्हणून एल एस टू वन मायनस एल एस टू, एल एस टू वन मायनस वन सेकंड टर्म। पुढे टी रेस टू मायनस टू, आता इथं ऑलरेडी पहिले काय तुमचा हा मायनस टू आहे म्हणून मायनस टू घेऊन घेतला, टी रेस टू मायनस टू आणि हा मायनस झिरो, हा एरेस टू होते खाली फक्त काय होता वन होता, तो वर जाऊन काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल, म्हणून तुला काय केला एरेस टू मायनस वन करून घेतला। हे समजलं का सांगू बरं एकदा, एकदा परत रिपीट करून टाकतो। आता या खालच्या टर्म ज्या आहेत ह्या टर्म वर जाऊन काय होतील मायनस होतील, फक्त लक्षात ठेवा, ठीक आहे। आता बघा काय केलं मग,
एम रेस टू वन माइनस जीरो, हाँ जीरो का ज्यादा वर्ड माइनस होने गला, चल फक्त लिहून घेतलं त्यात काहीच कन्फ्यूज याची गरज नाही आहे. पुढे एल एस टू वन मायनस वन, हा वर्धन काय झाला, हा वन वर्धन काय झाला मायनस झाला. त्याच्यानंतर टी रेस टू मायनस टू मायनस झिरो, हा झिरो वर्धन काय झाला मायनस झाला. ऑलरेडी टू तुमचा पहिले काय होता मायनसच होता, इथे खाली काय होता हा एरेस टू फक्त वन होता, तो पण वर्धन काय होईल मायनस होऊन जाईल, काय लावतो एरेस टू मायनस. इज दॅट क्लिअर? मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू इन द ब्रॅकेट, आता याला सॉल्व्ह करा, सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल एम रेस टू वन मायनस झिरो इथे आला, एम रेस टू वन आला, एल एस टू वन मायनस वन हे दोघे काय होऊन गेले कॅन्सल होऊन गेले, काय उरला फक्त मग एल एस टू झिरो उरला. टी रेस टू मायनस टू मायनस झिरो काय उरला मग टी रेस टू मायनस टू उरला, एरेस टू एरेस टू मायनस वन ॲज इट इज. ओके, इज दॅट क्लिअर? मॅग्नेटिक फील्डचे डायमेन्शन काय आले मग तुमचे, एम रेस टू वन, एल रेस टू झिरो, टी रेस टू मायनस टू, एरेस टू मायनस वन, हे तुमचे आले मॅग्नेटिक फील्डचे डायमेन्शन. ओके, समजलं? नेक्स्ट प्रॉब्लेम, इन ओहम एक्सपेरिमेंट द व्हॅल्यू ऑफ अननोन रेझिस्टन्स वी आर फाउंड टू बी 6.12 ओहम, 6.09 ओहम, 6.22 ओहम, 6.15 ओहम. कॅल्क्युलेट द ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव एरर अँड परसेंटेज एरर इन दिस मेजरमेंट. आता बघा, तुम्हाला ओहम लॉचा एक्सप्लेन तुम्ही करतायत, त्याच्यामध्ये तुम्हाला अननोन रेझिस्टन्स मिळालेला आहे, तुम्हाला अननोन रेझिस्टन्स हे खालचं मिळालेले आहेत, बरोबर आहे? तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत काय, ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर. आता बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं इस्टिमेशन ऑफ एररमध्ये, की त्याचे तुम्हाला फॉर्म्युला सांगितले होते मी, त्याचे इस्टिमेशन ऑफ एररचे फॉर्म्युले तुम्हाला सांगितले होते, ते फॉर्म्युले तुम्हाला आता इथं सगळे क्लिअर होऊन जातील. ओके, ते फॉर्म्युले आपल्याला डायरेक्ट पाठ करून टाकायचे, ठीक आहे? आता बघा, गिव्हनला तुम्हाला काय दिलं आहे, गिव्हनला आपण त्याला काय म्हटलं, जो पहिला रेजिस्टर मिळाला होता त्याला काय म्हटलं मी, ए वन म्हटला, ए वन इज इक्वल टू 6.12 ओहम, ए टू इज इक्वल टू 6.09 ओहम, ए थ्री इज इक्वल टू 6.22 ओहम, ए फोर इज इक्वल टू 6.15 ओहम, ठीक आहे? अशा आपल्याला चार व्हॅल्यू मिळाले आहेत, ठीक आहे? आता आपल्याला काय करायचं, त्याचा पहिले मीन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, स्टेप नंबर वन. त्याचा मीन, ए मीन इज इक्वल टू काय केला मग आपण, मीन कसा फाइंड आउट करतो किंवा आपण ऍव्हरेज कसा फाइंड आउट करतो, बघा आता ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री प्लस ए फोर डिवाइड बाय फोर, हा त्या चार व्हॅल्यू म्हणून त्याला चारने डिवाइड केलं, जर फाईव्ह व्हॅल्यू असतात तर फाईव्हने डिवाइड केलं असतं, ठीक आहे? मग आता सगळ्यांच्या व्हॅल्यू तिथं पुट केल्या, 6.12 प्लस 6.09 प्लस 6.22 प्लस 6.15 डिवाइड बाय 4, सगळ्यांची ऍडिशन केली त्याचा आन्सर आला 24.58 डिवाइड बाय 4, फोरने याला डिवाइड केलं काय आला होतो, ए मीन इज इक्वल टू 6.145 हा आला तुमचा ए मीन आला, बरोबर आहे? आता नेक्स्ट स्टेप काय, आपल्याला ऍब्सोल्यूट एरर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, काय करायचं आहे, ॲब्सोल्यूट एरर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ॲब्सोल्यूट एरर आपण कशाने रिप्रेझेंट करतो, डेल्टाने रिप्रेझेंट करतो, कशाने करतो, डेल्टाने रिप्रेझेंट करतो, ठीक आहे? सो डेल्टा ए वन इज इक्वल टू इन द मॅग्नेट्यूड आपल्याला एमची व्हॅल्यू माहिती आहे, एम एनची व्हॅल्यू कशी आहे, ए एनची व्हॅल्यू काय आहे 6.145 मायनस ए वन, तुमचा फॉर्म्युला काय होता, ए मीन
a min minus a. A min minus a1. हा इथं फार गुणा होता. बस या पद्धतीने सगळ्यांचे व्हॅल्यू काय केलं मी पुट केलं. ए मिन ची व्हॅल्यू किती आहे? 6.145 मायनस ए ची व्हॅल्यू, ए वन ची व्हॅल्यू किती आहे? 6.12 इन द मॉड ऑफ 6.145 मायनस 6.12. ठीक आहे, डेल्टा ए टू कसा फाइंड आउट केला मग? 6.145 मायनस ए टू ची व्हॅल्यू किती आहे? 6.09. काय टाकली? ए टू ची व्हॅल्यू टाकली. आता हे सगळं आपला आपण कशामध्ये घेतोय? सगळं आपण मॉड मध्ये घेतोय, म्हणजे याच्यामध्ये तुमचं उत्तर तरी मायनस आलं. इथं तर सगळं तुमचं उत्तर पॉझिटिव्ह आहे, तुमचं उत्तर तर मायनस आलं तर ते उत्तर मॉडच्या बाहेर येताना काय होणार होतं? ते आपलं पॉझिटिव्ह नव्हतं. हा, थोडं लक्षात ठेवा फक्त. पुढे डेल्टा ए थ्री इज इक्वल टू 6.145 मायनस ए थ्री. ए थ्री किती आपला? 6.22. त्याच्यानंतर डेल्टा ए फोर इज इक्वल टू 6.145 मायनस ए फोर. किती आला तो? 6.50. तर ह्या व्हॅल्यू काय केल्या इथं मी पुट करून दिल्या. आता देअर फोर डेल्टा ए वन इज इक्वल टू दिस व्हॅल्यू मायनस दिस व्हॅल्यू. किती आली होती? इज इक्वल टू 0.025. डेल्टा वनची व्हॅल्यू किती आली? 0.025. याच्यामधून काय केला होता? मायनस करून घेतला. डेल्टा ए टू किती आला? 0.055. डेल्टा ए थ्री किती आला? 0.075. डेल्टा ए फोर किती आला? 0.005. अशा या आपल्याला डेल्टा वन, डेल्टा टू, डेल्टा थ्री आणि डेल्टा फोरच्या व्हॅल्यू मिळाल्या. म्हणजेच काय? आपल्याला ॲब्सोल्यूट एररच्या व्हॅल्यू आपल्याला सगळ्या मिळाल्या. ठीक आहे, इज दॅट क्लिअर? आता ॲब्सोल्यूट एरर काढला आपण. ठीक आहे, त्याची पुढची स्टेप काय आपली? मीन ॲब्सोल्यूट एरर. काय आपली पुढची स्टेप? मीन ॲब्सोल्यूट एरर. आता मीन ॲब्सोल्यूट एरर आपण काय करतोय? आपण ॲब्सोल्यूट एरर तर आपण मीन काढतोय, मग आपण कशाने रिप्रेझेंट करणार? डेल्टा ए मीनने. ठीक आहे, डेल्टा मी डेल्टा ए मीन इज इक्वल टू, म्हणजे आपण ॲब्सोल्यूट एरर काढला होता वरती. काय काढला होता आपण? डेल्टा ए वन प्लस डेल्टा ए टू प्लस डेल्टा ए थ्री प्लस डेल्टा ए फोर डिवाइड बाय फोर. मीन काढतो म्हणजे काय करतो? आपण त्यांचा ॲव्हरेज घेतोय. फक्त माझा या सगळ्यांच्या व्हॅल्यू काय केल्या तर मी पुट केलाय. बघा आता मग 0.025 प्लस 0.055 प्लस 0.075 प्लस 0.005 डिवाइड बाय फोर, या सगळ्यांची ॲडिशन केली. याचा तुमचा आन्सर आला मग 0.160 डिवाइड बाय फोर. काय आला आन्सर? 0.160 डिवाइड बाय फोर. त्या फोरनं याला डिवाइड केलं, काय आला आन्सर तुमचं मग? 0.04 ओहम. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, म्हणून काय घेतलं याला मी? युनिट काय दिलं याला? ओहम दिला. आपल्याला डेल्टा ए मिन मग मिळाला, तुम्ही त्याला 0.04 ओहम. बरोबर आहे, आपल्याला पहिलं हे फाइंड आउट करायचं होतं, मीन ॲब्सोल्यूट एरर. पहिला आन्सर आपल्याला मिळाला मग. चलो ठीक आहे, पुढे आता पुढचं एकदम इझी आहे. काय आहे? रिलेटिव्ह एरर. इथपर्यंत थोडं कॉम्प्लिकेशन असतं, दोन तीन स्टेप पर्यंत. आता पुढे तुम्हाला याच्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत ना, त्याच्यामुळे पुढच्या व्हॅल्यूचे जे आन्सर आहे ते आपल्याला लगेच मिळतं. आता आपण रिलेटिव्ह एरर कसा फाइंड आउट करतो? रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू डेल्टा ए मीन, म्हणजे तुमची ही व्हॅल्यू आपण जी काढली होती, आणि ए मीन जो तुम्ही सुरुवातीला काढलेला आहे तो वरती काढलाय बघा वरच्या याच्यामध्ये, तो कोणता तुमचा? ए मीन जो आपण वरती काढलेला आहे तो. डेल्टा ए मीनची व्हॅल्यू किती मग? 0.04 डिवाइड बाय ए मीनची व्हॅल्यू किती आहे आपण जी सुरुवातीला काढलेली आहे? हा, ती किती आहे तुमची? 6.145. 6.145 याला डिवाइड करा,
तुमचं काय आला होतो आन्सर? 0.0065 हा काय आला तुमचा? रिलेटिव्ह एरर आला. हा काय आला? रिलेटिव्ह एरर. आता हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत सगळे, हे वरचे कॅल्क्युलेशन्स किंवा हे इथले कॅल्क्युलेशन्स, हे मी डायरेक्ट तुम्हाला करून दाखवलेले आहेत, पण तुम्हाला ते कॅल्क्युलेशन कशाने करायचे आहेत? बाय लॉग. कशाने करायचे आहेत? बाय लॉग टेबल. तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये. ठीक आहे, आता नेक्स्ट काय तुमचा? पर्सेंटेज एरर. ठीक आहे, पर्सेंटेज एरर इज इक्वल टू, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, रिलेटिव्ह एरर इंटू हंड्रेड. रिलेटिव्ह एरर इंटू हंड्रेड, मग रिलेटिव्ह एररची व्हॅल्यू काय आहे? आपण आत्ता काढली, रिलेटिव्ह एररची व्हॅल्यू काय आहे? 0.00065 इंटू हंड्रेड. काय आला मग तो? 0.65%. हा तुमचा काय आला? पर्सेंटेज एरर. आला का ना प्रॉब्लेम पूर्ण समजला? हा, आपण जे फॉर्म्युले, आपण जे फॉर्म्युले इस्टिमेशन ऑफ एरर मध्ये बघितले होते त्यांना इथं काय केलं मी सगळ्यांना इथं अप्लाय केलं. ठीक आहे, सगळ्यात त्यांनी पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं होता? मीन ऍब्सोल्यूट एरर आपल्याला फाइंड आउट करायला होता, तो काढला आपण. तो किती आला? 0.04 ओहम आला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी काय सांगितलं होता? रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करा सांगितलं होतं. तो किती आला? रिलेटिव्ह एरर 0.0065 ओहम आला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं आपल्याला लास्टला काय होता? पर्सेंटेज एरर. तो किती आला तुमचा? 0.65. आला लक्षात मग? येते लक्षात? 0.65 ओहम. काय आला तो? ओहम आला. ठीक आहे, इज दॅट क्लिअर? चला नेक्स्ट प्रॉब्लेम तुमचा पुढचा आता. राईट डाऊन द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन फॉलोइंग. या तुम्हाला त्यांनी काही सिग्निफिकंट फिगर दिलेला आहे. ठीक आहे, त्याचा काय करायचं आपल्याला? सिग्निफिकंट फिगर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे. आता बघा पहिलं एक्झाम्पल 0.003 मीटर स्क्वेअर, याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आपल्या? तुम्हाला रूल सांगितले होते मी, सात रूल सांगितलेले होते. ठीक आहे, ते रूल अप्लाय करायचे आपल्याला आणि आपल्याला नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे, बघा रूल नंबर थर्ड होता, द लिडिंग झिरो आर नॉट सिग्निफिकंट. हे जे सुरुवातीचे झिरो आहेत त्यांना आपण सिग्निफिकंट फिगर सिग्निफिकंट म्हणतो का? सिग्निफिकंट फिगर म्हणतो का? सिग्निफिकंट फिगर मध्ये काउंट करतो का? तर नाही. त्याच्यामुळे काय आला? इन दिस केस नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इज 1. बरोबर आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल, इथं पण तोच रूल अप्लाय होतो, द लिडिंग झिरो आर नॉट सिग्निफिकंट फिगर. म्हणून इन दिस केस नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर आर किती आला? 4. 1, 2, 3, 4. किती आला? 4 आला. आता तुमचे हे जे प्रॉब्लेम घेतले मी, हा हे न्यूमेरिकल घेतले, हे सगळे तुमच्या पुस्तकातले आहेत. ठीक आहे, हे तुम्ही बघा तुमच्या पुस्तकात चॅप्टरच्या शेवटी, हे त्याच्यातले सगळे न्यूमेरिकल घेतलेले आहेत मी. ठीक आहे, पुढे काय आता? 6.4 × 10⁶ मीटर. आता तुमचा सगळ्यात शेवटचा रूल होता, 6 रूल असेल तो, 6 नंबरचा रूल होता वाटतं बहुतेक. द पॉवर ऑफ द पॉवर ऑफ 10 आर नॉट काउंटेड ॲज सिग्निफिकंट फिगर. ही 10 पॉवर जी ही आपण सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट करतो का? तर नाही, आपण ही सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट करत नाही. म्हणून सो इन दिस केस सिग्निफिकंट फिगर आर 2. त्याला 2 आल्या, 1 and 2. ठीक आहे, इथं पण तेच आहे, पॉवर ऑफ 10 म्हणून आपण 10 जी पॉवर असते ते आपण सिग्निफिकंट फिगर मध्ये काउंट करत नाही. म्हणून याच्यामध्ये पण काय आलं तुमचं? सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 2 आल्या.
मितपण लास्ट इज डबल मध्ये पण 10^-31 आहे आपण सिग्निफिकंट फिगर मध्ये काउंट करत नाही म्हणून काय आलं सिग्निफिकंट फिगर 9.1 म्हणजे सॉरी 9.1 म्हणजे किती आला 1 आणि 2 म्हणून किती आला इथं 2 आल्या म्हणजे 10 ची पॉवर म्हणजे काही असू द्या ती -31 आहे इथं इथं -19 आहे 10^6 आहे ही पॉवर काहीही असेल तर आपण 10 ची पॉवर आपण सिग्निफिकंट फिगर मध्ये काउंट करत नाही हे लक्षात ठेवा इज दॅट क्लिअर नेक्स्ट एक्झाम्पल इज द डायमीटर ऑफ स्पियर इज 2.14 सेंटीमीटर कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ स्पियर टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर तुम्हाला एक स्पियर दिलेला आहे एक स्पियर एका दिला आहे स्पियर दिला आहे तर त्या डायमीटर तुम्हाला दिलेला आहे 2.14 सेंटीमीटर आता तुम्हाला काय करायचं आहे त्याचा व्हॉल्यूम ऑफ द स्पियर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याच्या करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर आपल्याला सांगायचं व्हॉल्यूम ऑफ स्पियर कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ स्पियर टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर आपल्याला काढायचं ते किती येतात आन्सर त्याचं सोल्युशन मग आता आपला डायमीटर दिलाय देअरफॉर डायमीटर कशात म्हणतो डायमीटर आपण कशामध्ये रिप्रेझेंट करतो स्मॉल डी मध्ये करतो स्मॉल डी इज इक्वल टू 2.14 सेंटीमीटर बट आर इज इक्वल टू आर म्हणजे काय रेडियस आपल्याला डायमीटर दिला आहे आपण त्याच्या जाऊन रेडियस आपण त्याची फाइंड आउट करणार आहे तर फॉर्म्युला काय मग स्मॉल आर इज इक्वल टू डी बाय टू डी ची व्हॅल्यू किती आहे 2.14 त्याला आपण 2 ने डिवाइड केलं काय आला मग आर इज इक्वल टू किती आला 1.07 किती आला तुमचा आर 1.07 आला आता बघा तुमचा व्हॉल्यूम ऑफ स्पियर याचा फॉर्म्युला काय 4/3 πr³ 4/3 πr³ हा त्याचा फॉर्म्युला आहे आता या फॉर्म्युल्यामध्ये फक्त काय केलं मी तुमच्या व्हॅल्यू पुटअप केल्या पायची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला किती आहे 3.14 4/3 × पायची व्हॅल्यू किती आहे 3.142 आर ची व्हॅल्यू किती आहे आर ची व्हॅल्यू किती आहे 1.07 raised to 3 बरोबर फक्त व्हॅल्यू काय केलं पुट केल्या therefore is equal to 4/3 × 3.142 ह्या व्हॅल्यू काय केलं मी क्यूब करून घेतला ती व्हॅल्यू किती आली मग 1.225 तर काय करून घेतला मी क्यूब करून घेतला therefore is equal to 4/3 × 3.142 × 1.225 यांचं काय केलं मल्टिप्लिकेशन केलं ते किती आलं तुमचं मग 3.842 येते लक्षात इज इक्वल टू काय केलं मग या व्हॅल्यूला 4 × 3.849 यांचं काय केलं मल्टिप्लिकेशन करून घेतलं ते किती आला 15.396 किती आलं ते 15.396 त्याला डिवाइड बाय आपला 3 येते लक्षात स्टेप बाय स्टेप फक्त त्याला मी सॉल्व्ह करतोय हे मी डायरेक्ट सॉल्व्ह केलेलं आहे तुम्हाला कशाने सॉल्व्ह करायचं आहे बाय लॉग हे लक्षात ठेवा कॅल्क्युलेटर तुमचं कॅल्क्युलेटर एक्झामला अलाउड नाही आहे तुम्हाला काय आहे अलाउड लॉग टेबल तुम्हाला अलाउड आहे ठीक आहे म्हणून तुम्हाला हे कॅल्क्युलेशन जे आहेत हे मी आता करून दिले हे तुम्ही आता बाय लॉगने करून बघायचे जर काय अडचण आली तुम्हाला तुमचा माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे काय केलं आता मग 15.396 3 ने डिवाइड केला काय आलं मग ते 15.30 cm³ हा काय आला तुमचा व्हॉल्यूम ऑफ द स्पियर आला हा काय आला तुमचा व्हॉल्यूम ऑफ द स्पियर ओके आपल्याला आता मी काय विचारलेलं आहे टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर मग काय आला सिग्निफिकंट फिगर इज इक्वल टू
5.13 सेंटीमीटर क्यूब निकाल देगा, सिग्निफिकेंट फिगर आ गया। ठीक है, समझ लो। ओके, हा तुमचा लास्ट शेवटचा प्रॉब्लेम होता। आता याच्या पुढे पुढचा तुम्हाला दाखवतो मी स्लाइड, त्याच्यामध्ये तुमचा सिलेबस जो आहे हा रिड्यूस केलेला सिलेबस सगळा तुम्हाला दिलेला आहे। ओके, आता आपला फर्स्ट चॅप्टर कम्प्लीट झाला विथ न्यूमेरिकल्स विथ प्रॉब्लेम। हा आता बघा, हा तुमचा रिड्यूस सिलेबस तुम्हाला सगळ्यात जास्त तुम्हाला देऊन टाकला आहे मी आधीच। आता म्हणतो हा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या एका वहीवरती लिहून घ्या। ठीक आहे, हे जे पॉईंट दिलेले दिसत तुम्हाला, आता बघा आपला चॅप्टर नंबर आपला फर्स्ट चालू आहे आता। हा त्याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ लेंथ, मेजरमेंट ऑफ मास, मेजरमेंट ऑफ टाइम, ॲक्युरसी, प्रिसिजन अँड अनसर्टी इन द मेजरमेंट, कॉम्बिनेशन ऑफ लेंथ, हा हे जे हे टॉपिक काय आहे हे कमी करून टाकलेले आहेत। हे टॉपिक फक्त ह्या वर्षापुरती कमी केलेले आहेत। हे तुमच्या माहितीसाठी तुम्हाला बघतो मी तो सिलेबस देतोय। याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या मोबाईलला सेव्ह करून घ्या। तुम्हाला टोटल अख्ख्या म्हणजे संपूर्ण चॅप्टरचा रिड्यूस सिलेबस मी देऊन टाकलेला आहे। आता ठीक आहे, तुम्हाला काही अडचण आली असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा। हा ओके, चलो, थँक्यू, बाय।